तुमची मुलं कशाशी खेळतात याच्याकडे नीट लक्ष ठेवा. हे आम्ही सांगतोय त्याचं कारण आहे एक धक्कादायक बातमी, आणि ही बातमी आहे औरंगाबादमधून. झोका खेळताना गळफास लागल्यानं एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. करण गुंजाळ असं या मुलाचं नाव आहे. औरंगाबादमधल्या प्रकाशनगरच्या मुकुंदवाडी परिसरातली ही घटना आहे. सोमवारी शाळेतून घरी आल्यानंतर करण झोका खेळण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर गेला आणि झोका खेळत असताना अचानक त्याच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास लागला आणि तो बेशुद्ध पडला. काही वेळानंतर त्याची बहीण त्याला बोलावण्यासाठी गेली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. करणला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्याबरोबर या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी आहेत. नितेश, अत्यंत खरं तर हृदयद्रावक ही घटना आहे. झोका खेळण्यासाठी गेलेला मुलगा परत आलाच नाही, गळफास त्याला या झोक्याचा लागला. काय नेमकी ही घटना, आणखी काय सांगते? अनुपमा, घरात झोका खेळत असताना गळफास लागल्याने या करणचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सोमवारी सायंकाळी मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगरमध्ये ही घटना घडलेली आहे. आणि करण जो आहे तो मुकुंदवाडी परिसरातील एका शाळेमध्ये 8वीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी तो शाळेतून घरी आला आणि 4 वाजेच्या सुमारास तो घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये झोका खेळण्यासाठी गेला. झोका खेळत असताना त्याच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास बसला आणि तो बेशुद्ध झाला. मात्र काही वेळानंतर त्याची बहीण घरी आली आणि त्याला बोलवण्यासाठी ती गेली असता ही बाब उघडकीस आली. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे जे संपूर्ण लोक आहेत ते मदतीसाठी धावले आणि त्यांनी करणच्या गळ्यातील फास जो लागलेला होता तो काढून घेतला. त्यानंतर सर्वच लोकांनी त्याला घाटीमध्ये उपचारासाठी नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. त्यामुळे आपण या गोष्टीकडे अनुपमा बारकाईने बघितलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आणि त्याच्यातूनच ही घटना घडल्याचं समोर आलंय. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात त्याचं हे उदाहरण आहे अनुपमा. धन्यवाद नितेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याला औरंगाबादमधल्या या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती देत होते. एकंदरीतच मुलं जेव्हा खेळत असतात त्यावेळी त्यांना एकटं ठेवणं हे कधी कधी गंभीरही घटनेला आमंत्रण देणारं असू शकतं, त्यामुळे मुलांच्या खेळण्याकडे लक्ष ठेवणं हे तितकंच गरजेचं असल्याचं या घटनेवरून पुढे येत आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.